या जगात पैशा इतकं महत्व कशालाच नाही हे कटू असलं तरी सत्य आहे आणि ते सगळ्यांना मान्य करावंच लागतं. म्हणून तर दिवस रात्र आपण पैसा कमवण्यासाठी मेहनत करत असतो, कष्ट करत असतो. पैसा जपून वापरा असंही आपल्याला सांगितलं जातं. आपल्याकडे भरपूर पैसे यावे, सुखसमृद्धी यावी यासाठी आपण माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करत असतो, कारण आपल्याकडे धनाची देवता म्हणजे माता लक्ष्मी. माता लक्ष्मीची कृपा झाली तर पैशाला काहीच कमी पडत नाही. म्हणून तर पैसे मोजताना जर तुम्ही या चुका केल्या तर माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते आणि तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. कोणत्या आहेत त्या चुका? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो, आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. पैसे मोजताना तुम्हाला ज्या चुका टाळायच्या आहेत त्यातली सगळ्यात पहिली चूक म्हणजे पैसे मोजताना कधीही थुंकीचा वापर करू नका. ही सवय अनेकांना असते जी अतिशय घातक आहे. ही सवय आरोग्याच्या दृष्टीने तर चांगली नाहीच, पण वास्तुशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा ही सवय अतिशय घातक आहे, माता लक्ष्मीला नाराज करणारी आहे. तुमच्या हातात बऱ्याच वेळा पैसा येतो, जितका लवकर येतो तितक्याच लवकर हा पैसा निघूनही जातो, म्हणजेच पैसा आल्यावर नको तेवढा खर्च होतो. आणि म्हणूनच पैसे मोजताना कधीही त्यावर थुंकीचा वापर करू नका. असं केल्याने पैशांचा अनादर होतो, माता लक्ष्मीचा अपमान होतो, आणि ज्यामुळे तुमच्या हातात पैसा टिकत नाही. जर नोटा एकमेकांना चिकटल्या असतील तर थुंकीऐवजी थोड्याशा पाण्याचा वापर करा. त्याचबरोबर तुमचं पाकिट किंवा तुमची पर्स स्वच्छ ठेवा. तुमच्या पर्समध्ये जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे कधीही खाण्यापिण्याच्या गोष्टी ठेवू नका. या व्यतिरिक्त पर्समध्ये कोणत्याही प्रकारची थकबाकी असलेली बिलाची पावतीही ठेवू नका. तुम्ही खाल्लेल्या चॉकलेट कॅडबरीचे रॅपरही ठेवू नका. असा कचरा पर्समध्ये ठेवणं हे सुद्धा तितकंच घातक आहे जितकं तुम्ही पैशांना थुंकी लावून पैसे मोजता. त्यामुळे या दोन्ही गोष्टी तुम्ही टाळायला हव्यात. तुम्ही पर्समध्ये असा कचरा साठवाल तर तुम्हाला भविष्यात मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागेल. त्यानंतरची गोष्ट म्हणजे पैशाबरोबर कधीही खेळू नका. काही लोकांना चिल्लर किंवा नाण्यांसोबत खेळण्याची सवय असते. अनेकदा ते नाणी वर फेकून झेलतात, तर काही लोक नाण्यांचा उपयोग टॉस म्हणूनही करतात. लक्षात ठेवा, हा अत्यंत चुकीचा मार्ग मानला जातो. असं केल्याने लक्ष्मी मातेचा अपमान होतो. असं करून तुम्ही भविष्यातल्या आर्थिक अडचणींना आमंत्रण देत आहात असंच म्हणायला हवं. लक्षात घ्या, एका छोट्या 1 रुपयाच्या नाण्यालाही अनन्यसाधारण असं महत्व आहे. कारण आपण कधीही आहेर देताना असेल किंवा कुठे दक्षिणा द्यायची असेल, देवापुढे पैसे ठेवायचे असतील, तर 100 वर 1 रुपया ठेवतोच. 101, 51, 11 एक रुपयाचं महत्व तिथेच लक्षात येतं. आणि म्हणूनच नाण्यांना कमी समजून त्याचा खेळ करू नका. त्यानंतरची गोष्ट म्हणजे कुठेही पैसे ठेवणं. काही जणांना टेबल, खिडकी, बेडवर अशी कुठेही पैसे ठेवण्याची सवय असते. पैसे हे एका सुरक्षित जागी व्यवस्थितरित्याच ठेवायला हवे, ते असे कुठेही ठेवू नयेत. इकडे तिकडे पैसे ठेवाल तर गरिबीला आमंत्रण द्याल. त्यानंतर आदराने पैसे द्या आणि घ्या. कोणत्याही गरजू किंवा गरिबाला पैसे देताना नीट आणि सन्मानाने दिले पाहिजे. पैसे फेकून तुम्ही माता लक्ष्मीचा अपमान करत आहात, म्हणून इतरांना पैसे देताना आदराने द्या. पलंगाच्या बाजूला किंवा पलंगाच्या उशाशी कधीही पैसे ठेवू नका. पैशांना नेहमी व्यवस्थित ठिकाणी, स्वच्छ ठिकाणी ठेवा. माता लक्ष्मी इतकाच पैशांचा आदर करा. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.